नमस्कार, जय शिवराय मित्रांनो। तर आज मी आलेलो आहे रायगड जिल्ह्यातील रोहे तालुक्यात असणारा घोसालगड या किल्ल्यावर। मुंबई पुणे या महानगराशी रोहे हे गाडी मार्गाने जोडले गेले आहे। शिवकाळापासून प्रसिद्ध असलेले रोहे गाव कुंडलिका नदीच्या दक्षिण तीरावर वसलेले आहे। रोहे येथून मुरुड या सागरी किनाऱ्यावरील गावाला जाण्यासाठी दोन मार्ग आहेत। त्यापैकी एक चनेरे बिरवाडी करून कुंडलिका नदीच्या किनाऱ्याने जातो, तसेच दुसरा मार्ग घोसालगडाकडून भालगाव मार्गे जाते। याच मार्गावर घोसालगडचा किल्ला आहे। चारही बाजूंना लहान मोठ्या डोंगराच्या मध्ये घोसालगड विराजमान झालेला आहे। समुद्र सपाटीपासून 260 मीटर उंच असलेल्या घोसालगडचा आकार दूरून शिवलिंगासारखा भासतो। जय शिवराय मित्रांनो, शुभ सकाळ। तर आज पहाटे आलोय आम्ही रोहा तालुक्यातील घोसालगड या किल्ल्यावर। तर घोसालगड म्हणजे उर्फ विडगर असं नाव आहे घोसालगडला। घोसालगडचा उपयोग कुंडलिका नदीद्वारे जो व्यापार चालत असेल त्या व्यापारावर नजर ठेवण्यासाठी या घोसालगडाचा उपयोग होत असे। शिवकाळामध्ये स्वराज्यात असलेला घोसालगड पूर्वी निजामशाहीमध्ये होता। छत्रपती शिवाजी महाराज प्रतापगडाच्या समोर प्रसंगात अडकलेले पाहून जंजिराच्या सिद्धीने घोसालगडाला वेढा दिला होता, पण अफजलखान मारला गेल्याचे कळल्यावर सिद्धी वेढा उठून पळून गेला। पुढे पुरंदरच्या तहात शिवाजी महाराजांनी घोसालगड मोगलांना दिला नाही, तो आपल्याचकडेच राखला, असा हा महत्त्वाचा किल्ला दुर्लक्षित आहे।